त्यांच्या सावल्या सुटल्या तर असं कैसे हो आप? असं काही होणार नाही या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी माफी मागतोय कोळीन मावशींची. मी माफी मागतोय त्या कोळी दादांची. मी माफी मागतोय कोळीन मावशीची यासाठी की आजपर्यंत 200 रुपयाची मच्छी सांगितल्यानंतर त्याची 100 रुपये करून बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला आणि हट्ट केला होता मी की मला 100 रुपयाला मिळावी ती मच्छी म्हणून. त्यांची खास करून मी माफी मागतोय की नाही. हॅट्स ऑफ असतात त्यांना त्यांच्या मेहनतीला. जसं शेतकरी वर्षभर राबतो आणि आपल्याला धान्य उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे एक कोळी बांधव सुद्धा तशीच मेहनत करतो तितकीच मेहनत करतो. म्हणून जर आपण शेतकऱ्याला सुपर हिरो मानलं तर ह्या कोळी बांधवांना पण आपण सुपर हिरोच मानलं पाहिजे. कारण हेच सुपर हिरो आपले फिश लवर्स असतील ज्यांना मच्छी आवडते ती लोक त्यांच्यासाठी फिश उपलब्ध करतात समुद्रात जातात आपल्या जीवाची बाजी लावतात. हा आता जीवाची बाजी का? असंच एक दिवशी सकाळी मला फोन आला माझ्या मित्राचा की चल आज येतोस का माझ्या बोटीवर. ऑफर देण्यामागचं कारण हेच की गेले कित्येक दिवस म्हणजे अगदी वर्ष दीड वर्ष असेल मी त्याच्या मागे लागलो होतो की बाबा मला एक दिवशी अनुभव घेऊ दे कशी मच्छी पकडता तुम्ही ही कशी मच्छीमारी होते तुमची आतमध्ये समुद्रात. तर मला नेहमी सांगायचं की 2 तासात 3 तासात आपण जवळ जवळच जातो आपण लगेच येऊ शकतो 2-3 तासात परतीचा प्रवास असतो आपला. सो मला वाटायचं की इट्स इझी इट्स टू इझी कारण की काय 2-3 तास म्हणजे फार वेळ नाहीये जाऊन येऊ शकतो आपण इझिली. तर म्हटलं ठीक आहे मला पण यायचं मला पण यायचं. नेहमीचा हट्ट होता माझा त्याच्यासाठी की मला यायचं बाबा मला नाही. त्यांनी एकदा कॅन्सल केलं दोनदा कॅन्सल केलं मी मूडच गेला माझा की नाही हा मला नेणारच नाहीये कधी. पण ते त्याला माहिती होतं की किती त्रास असतो ते त्याच्यावरती आणि मला तो सहन होणार नाहीये म्हणून तो मला नेत नव्हता. पण मला उगाच असं वाटायचं की हा मला मुद्दाम नेत नाहीये टाळतोय हा टाळतोय. आणि आज त्याचा फोन आला होता माझ्यासाठी खास की चल येत असेल तर आज चल कारण की काही दिवसांनी आमच्या बोट बंद होणार आहेत. सो आज हवा पण चांगली आहे म्हणजे तेवढं वादळ नाहीये वारा सुटलेला नाहीये सो आपण इझिली जाऊन 2 तासात रिटर्न येऊ शकतो. सो मी म्हटलं ठीक आहे मी लगेच येतो. मी फटाफट आवराला घेतलं तेवढं परत त्याचा फोन आला की बाबा यायच्या आधी काहीतरी खाऊन ये. मग मला कळलं की खाऊन हे सांगितलंय म्हणजे तिथे होणारा त्रास हा काही कमी नसणार हा भयंकर त्रास असणार. गेलो तिथे गाडी पार्क केली मी फोन लावतोय तो फोन उचलेना. आता म्हंटल की बास हा फोन उचलत नाही म्हणजे परत मला याने टांग मारलेली आहे ऍज युजुअल. पण नाही मी बोलत बोलत जेटीकडे चाललोय समोरनच त्याचं दर्शन झालं म्हणजे माझ्या त्या मित्राचं दर्शन झालं. बास आता मला माझी इच्छा पूर्ण झाल्याची म्हणजे बोटीवर प्रवास करून आल्याची अनुभूती यायला लागली की बस आता हा दिसला म्हणजे संपलं मी आता बोटीवर जाणार हे कन्फर्म आहे म्हणजे जाऊन आल्याचीच अनुभूती झाली होती मला. आता मग बोलायला लागलो की त्याच्याशी कसं जायचं काय जायचं मजा मजा असेल मस्त बोटीवरती. मग चालत चालत तो मला बोटीपर्यंत घेऊन गेला. बोट बघितल्या मी छोट्या छोट्या बोटी होत्या तिथे लागलेल्या. आता यातली कुठली बोट आपली मला माहित नाही कारण माझं एक असं इमॅजिनेशन होतं की मस्त त्याच्यामध्ये शेड असेल मी शेडमध्ये जाऊन बसेन हे जातील मच्छी पकडतील आणि येतील. तर ही वेगळ्या प्रकारची बोट होती म्हणजे माझ्यासाठी अल्टिमेट एन्जॉयमेंटची बोट होती छोटीशी बोट होती. आणि त्या शेडवाल्या बोटपेक्षा म्हणजे टोलर बोलतात आय थिंक त्याला टोलरपेक्षा माझ्या आजच्या प्रवासासाठी ही खूप साजेशी आणि सॉलिड बोट होती. आणि सुरू झाला पुढचा प्रवास. प्रवास सुरू होण्याआधी त्यांनी आणलं होतं डिझेल जे त्यांनी त्या बोटच्या इंजिनच्या टँकमध्ये फिल केलं. स्टार्टर मारलं म्हणजे काळा कलरचा धूर आला. धुरामध्ये स्वप्न होती की आता ही बोट चालू झाली म्हणजे आपण आता पुढच्या प्रवासाला निघालेलोच. बोट सुरू झाली प्रवास सुरू झाला. आम्ही जे जात होतो त्याच्या अपोजिट दिशेने लाटत होते विरुद्ध दिशेने लाटत होते त्याच्यामुळे बोट मस्त अशी हवेत उडत होती. आता त्यांनी मला सांगितलं होतं की मागच्या साईडला जाऊन बस पडणार आहे माझाच अट्टहास मलाच मजा करायची आहे मलाच एक वेगळा अनुभव घ्यायचा आहे म्हणून मी जाऊन त्या बोटीच्या टोकावरती जाऊन बसलो. आता टोक समोरचं जे आहे ते बरोबर त्या लाटांना क्रॉस करून कट करून पुढे जात होतं त्याच्यामुळे त्याच कारणाने ती बोट एवढी हवेत उंच उडत होती की मी जवळजवळ 4-5 फूट हवेत उडत होतो. मग नंतर त्यांनी चाललं आणि सांगितलं की मागे बस
कंबर वंबर मोडली तर किती वर जाईल ते. मग गप्प उठलो मी, आता मागे बसायचं मला. तेवढ्यात बोटीने इंजिनने इग्निशन सोडलं, बोट बंद पडली. बस इथेच झालं माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर. खरंच सॉलिड एक्सपिरियन्स आहे. आता म्हटलं राहिलच, इथपर्यंत येऊन आता परत जायचंय बहुतेक आपल्याला कदाचित. मी त्याला प्रश्न विचारायला लागलो की बा आता काय करायचं असतं, बोट बंद पडली की कसं असतं. तर त्याला माहिती होतं, कारण की तो स्वतः एक मेकॅनिक आहे, इंजिनचा मेकॅनिक आहे तो स्वतः. तर त्याला माहित होतं की काय करायचं असतं. आता त्यांनी ते पाणी त्यांचं जे असतं ते पंपिंग होत नसेल किंवा काय झालं असेल, त्याला त्यांनी 2 मिनिटात पाणी घेतले, ते काय खोललं, त्याचं पाणी भरलं आणि दुसऱ्या मिनिटाला बोट चालू झाली आणि पुन्हा निघत आलं. पुढचा प्रवास परत एक पाऊण तासाचं अंतर राहिलं होतं. थोडस पाऊण तासाचं अंतर क्रॉस केल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी बोट स्लो केली. बोट स्लो केली आणि म्हटलं की आता ऊन खूप लागायला लागलंय, मलाच त्रास व्हायला लागला होता. कसं करतात काय माहिती नाही मला. खरंच हॅट्स ऑफ आहे त्या लोकांना जे एवढ्या उन्हात तानात वादळात पावसात जाऊन मच्छीमारी करतात आपल्यासाठी, किंवा जे फिश लवर आहेत, मच्छीचे फॅन्स आहेत, त्यांच्यासाठी मासेमारी करतात आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून. हॅट्स ऑफ, खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. तेवढ्या रखरखत्या उन्हात ती बोट एका ठिकाणी थांबली. थांबल्यानंतर मग आता मला वाटलं की ठीक आहे पोचलो, चला आता पोचलोय आपण आपल्या स्टॉप पर्यंत, आता मच्छी काय असेल जाळं काढायचं आणि निघायचं. नाही नाही नाही, डबा आणलेला आहे आपण, डबा खायचा इथे आपल्याला डबा. आता मच्छी आणली आहे मी तुझ्यासाठी, भाकरी आणलेली आहे तुझ्यासाठी आणि आपल्याला इथे आपण डबा खाणार आहोत. मग मस्त त्यांनी माझ्यासाठी फक्त, नॉर्मली मला ना माहिती ते उन्हात बसतात का कसं काय, पण माझ्यासाठी त्यांनी एक शेड सारखं तयार केलं त्या ओढीतच. आणि मग आम्ही बसलो त्या शेडमध्ये सावलीला. हा आमचा समाधान भाऊ, बोला. आणि आता थांबलोय म्हणून बोलतोय. जी काही गाणी असतात आमच्याकडची, बरीच गाणी जी येतात ती यांची लिहिलेली असतात. जसं आता आपलं कोरोनावरती गाणं बनवलंय लेटेस्ट, आत्ताच करोना कोहराना आहे ते पण यांनीच लिहिलेलं. आणि असंच बोटीवरती येऊन लिहिलेलं गाणं आहे ते, असंच येतात आणि बसलेले असतात. तेव्हा वेळ जो मिळतो त्यांना तो वेळ गाणी लिहिण्यात गाणी लिहिण्यासाठी वापरतो. आता बाकीचं नंतर बोलून जेवून घेतोय, मस्त फुली आंबाळ आहे. अरे इथं मला उभं राहता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, मोबाईल कुठनं काढू. सावलीला बसल्यानंतर त्यांचं एक जजमेंट असतं काय, की एक प्रत्येक जण असे दूर दूरच्या अंतरावर खरंच खूप दूर असतात. म्हणजे मला सांगता येणार नाही, कदाचित 2-2 किलोमीटर वगैरे दूर असतील ते. आणि एवढ्या अंतरावर असलेले लांब लांब ते असे फिशिंग करत असतात, जाळी टाकून असतात. 11 वाजले यांच्या सावल्या सुटल्या जावाचं. हॅलो, बोलेच नाही, नेटवर्क नसते. हॅलो, जमते. असंच पहिलं जाळं झालं, दुसरं जाळं झालं, तिसरं जाळं झालं. बाकी माझी सहनशक्ती संपली होती. मी सांगितलं की मी बाबा बसतो, आता खूप झालं जास्त, मला आता त्रास व्हायला लागला. तो हसायला लागला, कारण तो मला प्रत्येक वेळेला विचारत होता की त्रास होतोय का, त्रास होतोय का. मी त्याला प्रत्येक वेळेला एकच सांगितलं की नाही होतंय, नाही होतंय, मला कशाला त्रास होईल. पण आता खरंच पण त्रास होत होता त्या उन्हाचा. मग त्याने सांगितलं जा आणि मागे बस, मागे बिछाना आहे, गादी आहे, त्या गादी टाक, त्याच्यावरती सतरंजी असेल ती सतरंजी टाक आणि बस जमा. आणि तेवढाही त्रास होत नाहीये, पण त्रास होत होता मला. त्यांनी सांगितलं शांत बस, म्हणून मी जाऊन मागे बसलो होतो. थोड्या वेळाने त्यांनी माझी परिस्थिती बघितली, मला बघितलं आणि ठरवलं की नाही आता काहीतरी करायला पाहिजे. मग जी शेड आम्ही जेवताना घातली होती त्यांनी, तीच शेड पुन्हा घातली, सावली गेली मला बोटीवरती. आणि मग मला हायस वाटलं,
आता निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. जाताना आम्हाला जेवढा वेळ लागला होता म्हणजे 1.5 तास वगैरे लागला असेल तेवढा न लागता आता आम्ही प्रवाहाच्या दिशेने बोट चालत असल्यामुळे 1 तास वगैरे लागला आम्हाला. 1 तासात आम्ही परत यायचं हे कन्फर्म झालं. परतीचा प्रवास सुरू झाला पण अख्खा येतानाचा सगळा प्रवास कदाचित मी त्याच्याशी एक शब्द पण बोललो नाहीये कारण की परिस्थिती तशी झाली होती बोलण्यासारखी नव्हती राहिली. उलटी वगैरे येत नव्हती मला चक्कर वगैरे पण येत नव्हती पण काय माहिती नाही अनकॉन्शियस झालं होतं. पाणी नसेल कदाचित खरा वारा किंवा सवय नसल्यामुळे किंवा उन्हाचं एक्सर्शन व्हॉटएव्हर पण त्यांच्या मेहनतीला हॅट्स. येतानाचा प्रवास चालू आहे चालू आहे चालू आहे बोट चालते चालते मी शांत बसलो डोक्यावरती सूर्य आलाय शेवटी तोच क्षण आला जेव्हा समोर मला किनारा दिसला. किनाऱ्यावर ज्या किनाऱ्यावर आम्ही मच्छी उतरवणार होतो तो किनारा दिसला. आता तो जवळच होता थोडस अंतर राहिलं होतं. आम्ही आलो त्यांनी त्यांची मच्छी उतरवली. मच्छी उतरवण्यासाठी एक बैलगाडी आली होती. बैलगाडी ते सगळे क्रेट त्यांचे ड्रम्स जे असतील ते मच्छी भरून घेऊन गेले. आम्ही निघालो मला त्यांनी जागेवरती सोडलं आणि तो त्याच्या बोट पार्किंगच्या प्रवासाला निघाला. असा होता माझा फुल फ्लेज प्रवास. थँक्यू सो मच. आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मी हे असेच व्हिडिओ बनवत राहील. थँक्यू सो मच.